नमस्कार, मी सौरभ गोखले आणि लवकरच मराठी रंगभूमीवर आम्ही एक नवीन नाट्यप्रयोग घेऊन येतो आहे. त्याचं नाव आहे इतिहासातील असंही एक पान, गांधी हत्या आणि मी. यात मी नथुराम गोडसे यांची भूमिका करतो आहे. या नाटकाबद्दल मी थोडंसं आधी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे गांधी हत्या हा विषय आला की आपल्यासमोर दोनच नावं येतात, ते म्हणजे एक तर महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे नथुराम गोडसे. पण आपण हा विचार कधी करत नाही की त्यांच्या आजूबाजूलाही इतर लोकं होती की जी डायरेक्टली म्हणा, इनडायरेक्टली म्हणा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणे, या घटनेची साक्षीदार होती किंवा त्यांचा त्यात सहभाग होता किंवा त्या घटनेमुळे त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली, त्यांचा काय संघर्ष त्यांना फेस करावा लागला. सो ह्या लोकांना, या कॅरेक्टर्सना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या नाटकाच्या नाटकाकडून आम्ही हे करायचा प्रयत्न करतो आहे. कारण लोकांना फक्त, लोक जनरली या दोन व्यक्तींवर त्यांचे मतप्रवाह बनतात, पण त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती, त्यावेळेची असलेली भारताची परिस्थिती याचा विचार कोणी करत नाही. सो ते मला वाटतं ते थॉट्स आणि त्या व्यक्तिमत्व ती लोकांपर्यंत पोहोचावीत असा हा एक प्रयत्न आहे. मी स्वतः नथुरामाचं कॅरेक्टर करतो आहे आणि हे इतकं मला इतकं महत्त्वाचं वाटलं हे कॅरेक्टर आणि त्याच्याबद्दल खूप, म्हणजे लोकांनी मला विचारलं आहे की तुला भीती नाही का वाटत किंवा कॉन्ट्रोवर्सी होईल अशी भीती नाही का वाटत. पण मला असं वाटलं की दिस इज अ पार्ट ऑफ हिस्ट्री आणि हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स आणि एक माणूस जो त्याच्या शालेय जीवनात गांधींचा भक्त होता, गांधींचा फॉलोअर होता, तो पुढे जाऊन इतक्या टोकाच्या विचारापर्यंत का पोचला, म्हणजे तेव्हाची भारताची परिस्थिती काय असेल आणि कशा परिस्थितीत त्यांनी इतक्या टोकाचा निर्णय घेतला की हे हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना ही जाणीव होती की माझ्या कुटुंबाची अवस्था काय होणार आहे, तरीही ते त्यांनी हा निर्णय काय घेतला. या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मला वाटतं प्रेक्षकांना कुठेतरी यातून मिळतील. त्यामुळे हे एक बघण्याचं तर नाटक आहेच, एक व्हिज्युअल ट्रीट तर आहेच किंवा अनुभवण्याचं नाटक आहेच, पण हे एक खूप लक्ष देऊन ऐकण्याचं नाटक आहे. कारण त्यातनं तुम्हाला अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुम्हाला काही नवीन गोष्टी कळतील किंवा तुम्ही एका नवीन विचाराला उद्युक्त व्हाल किंवा एका रिसर्चला, एका अभ्यासासाठी उद्युक्त व्हाल. आत्तापर्यंत तुम्ही जे नथुराम गोडसे आणि गांधींवरचं नाटक बघितलं असेल तर ते त्याच्यात तुम्हाला साधारण एकच लोकेशन बघायला मिळतील, ती म्हणजे कारागृहाचं कदाचित सेटअप असेल किंवा असं काही असेल. पण हे नाटक गांधी हत्या आणि मी, हे नाटक गांधी हत्येपूर्वीपासून ते एका वेगळ्या कालखंडापर्यंतचा प्रवास तुम्हाला त्यात घेऊन जातं त्या प्रवासात. त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला 5 लोकेशन्स बघायला मिळतील ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हे नाट्य घडलं होतं किंवा या घटना घडल्या होत्या, या व्यक्ती वावरल्या होत्या. त्यामुळे या 5 लोकेशन्स तुम्हाला अनुभवता येतील आणि तुम्हाला या लोकेशन्स आधी कोणी बघितल्या नसतील किंवा त्यांचा बराचसं त्यांना त्या केस चालू असताना त्यांना बराचसा काळ हे लाल किल्ल्यात ठेवण्यात आलं होतं. लाल किल्ला आपण बाहेरनं बघतो पण त्याची दालनं कशी असतील किंवा तिथे ठेवल्यानंतरची अवस्था काय असेल, काय अनुभवलं असेल त्यांनी, तेव्हाची भारताची परिस्थिती काय असेल, त्यांच्या डोक्यात काय विचार चालले असतील, त्या लोकांमध्ये, तिथे असलेल्या लोकांमध्ये काय चर्चा होत असतील, त्यांचं काय बोलणं होत असेल, त्यांचं कारागृहातल्या अधिकाऱ्यांची बोलणी काय होत असतील, या सगळ्याचा आढावा किंवा या सगळ्यावर प्रकाश हे नाटक टाकतं आणि त्यामुळे तुम्हाला एक ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला मिळतो. पण फक्त एक अँगल किंवा फक्त दोनच अँगलही नाही, तर मला वाटतं नाण्याच्या दोन बाजू तर आहेतच पण एक तिसरी बाजू तुम्हाला दाखवतं हे नाटक.